आणि यानंतर बुलेटिन मध्ये महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। घाटकोपर मधील असलफा विभागात पहाटे ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटली, परिसरामध्ये पूर परिस्थिती। वाहत्या पाण्यामध्ये रस्त्यावरील दुचाकीही वाहून गेल्या, आसपासच्या परिसरातील दुकाने आणि घरातील साहित्य वाहून गेलं, जनजीवन पूर्ववत करण्यासाठी नागरिकांची दमछाक। पाण्याचा प्रचंड प्रवाहाने रस्त्यावर चक्क 20 फुटांचा खड्डा, रस्ता मोकळा असल्याने जीवित हानी टळली। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची महाबळेश्वरला पसंती, पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर गजबजलं। नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली, शिर्डीमध्ये साई भक्तांची अलोट गर्दी, साई पालखी घेऊन भाविक शिर्डीत दाखल। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नवसंकल्पासाठी शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरातही मोठी गर्दी। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी, विठ्ठल दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक पंढरपूरमध्ये। वर्षाच्या शेवटच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, नवीन वर्ष सुखासमाधानाचं आणि आरोग्यदायी जाऊ, भाविकांची देवीकडे प्रार्थना। वर्षातला शेवटचा वीकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये गर्दी, देशभरातून हजारो पर्यटक हिल स्टेशन माथेरानमध्ये दाखल। नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ, प्रवाशांच्या सेवेसाठी माथेरान ते अमन लॉज दरम्यान 4 विशेष मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय। एनसीसी विद्यार्थ्यांची नागरिकांमध्ये जनजागृती, नववर्षाचं धुंदीत नाही तर शुद्धीत राहून स्वागत करण्याचं आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर, सगळ्याच वाहन चालकांची वाहतूक पोलिसांकडून तपासणी केली जाणार। सुरक्षेच्या कारणास्तवास गेटवे ऑफ इंडिया इथून दुपारी 2 नंतर जेटी क्रमांक 1 ते जेटी क्रमांक 4 पर्यंत बोट नाही, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आदेश। नववर्षाच्या निमित्तानं चर्चगेट ते विरार मार्गावर 8 विशेष लोकल, मध्य रेल्वेवरती सीएसएमटी वरून रात्री 1:30 शेवटची लोकल कल्याणसाठी सुटणार, तर हार्बर मार्गावरही शेवटची लोकल 1:30 सुटणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, आकर्षक रंगरंगोटी लाइटिंगसह पर्यटकांसाठी यावेळी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं होणाऱ्या शौर्य दिनासाठी पोलिसांकडून मॉकड्रिल, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। विनायक मेटे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बीड शहरामध्ये व्यसनमुक्त रॅली, शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे दरवर्षी नवीन वर्षाचं स्वागत व्यसनमुक्ती अभियानानं करत असत। नवीन वर्षामध्ये सगळ्या घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार, वर्ष संपताना किरीट सोमय्यांचे ट्विट, ठाकरेंचे 19 बंगले, पेडणेकरांच्या एसआरए सदनिका, अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातल्या कथित घोटाळ्यांचाही उल्लेख। सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी राजेश पाटील यांची नियुक्ती, अश्विन मुद्गल यांच्या जागेवर ही नियुक्ती। राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, अश्विनी मुद्गल यांची मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती। अजय गुल्हाने यांची नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात वर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत सुरू होणार। अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर, आमदार उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यावर जास्त भर, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकल्याची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका, अधिवेशन आणि विधिमंडळामध्ये वैयक्तिक टीका आणि टीकेला उत्तर देण्यातच वेळ जात असल्याची खंत, भूतकाळात न रमता लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला। 32 वर्षीय तरुणाला सरकार घाबरलं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, काहींना स्वतःचं महत्व वाढवून घेण्याची सवय असते असं फडणवीसांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रमाच्या वक्तव्याला उत्तर, बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना आवडत नाही, राजकारणात कोणी अढळपत घेऊन आलं नाही, इंदिरा गांधींनाही पराभव स्वीकारावा लागला होता, फडणवीसांचं वक्तव्य। रोज जे लोकशाहीच्या गोष्टी करतात, राज्यात लोकशाही विरोधी सरकार आहे असा आरोप करतात, तेच संपूर्ण अधिवेशन काळात सभागृहात केवळ 46 मिनिटं होते, त्यामुळे लोकशाहीवर त्यांचं किती प्रेम आहे हे यावरून लक्षात येईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ इथे आज सकाळी होणार दोघांची भेट। सर्व विद्यापीठांचं एकत्रित वेळापत्रक जाहीर करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। आर्थिक लूक करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली तयार करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती।
राज्य राखीव पोलीस दलाचं केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव किंवा अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव इथं सुरू करण्यासंदर्भात जानेवारीमध्ये बैठक होणार. ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावरती भाजप आमदार योगेश सागर यांचा आरोप. सरदेसाईंनी शासनाच्या नावानं बनावट संस्था स्थापन करत तरुणांना रोजगार देण्याचा आमिष दाखवत 10-10 लाख रुपये उकळल्याचा योगेश सागर यांचा आरोप. येत्या 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची माहिती. स्वतःला मंत्रिपद मिळण्याचाही त्यांना विश्वास. कोल्हापुरातील इचलकरंजीमधल्या सागर क्लासच्या सहलीच्या बसला बारामतीमध्ये अपघात. अपघातामध्ये 25 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. गुजरातच्या नवसारीमध्ये कार आणि बसची धडक. अपघातामध्ये कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू. 28 जखमी. अपघातामुळे हायवेवर वाहतूक कोंडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2-7 जानेवारी 2023 दरम्यान गोवा दौऱ्यावर. संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची अखिल भारतीय स्तरावरची गोव्यात समन्वय बैठक. 2024 साठी राहुल गांधी विरोधी पक्षांचाच नाही तर पंतप्रधान पदाचा चेहरा असतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं वक्तव्य. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या वक्तव्यानंतर दीपक केसरकरांची मिश्किल टिप्पणी. स्वप्न बघायला काही हरकत नाही पण राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करावं. केसरकरांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. मनसेकडून आयोजित मालवणी उत्सवाला राज ठाकरेंची उपस्थिती. आयोजकांकडून राज ठाकरेंना तलवार भेट. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधींची पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता होणार पत्रकार परिषद. वर्षाअखेरीस राहुल गांधी नेमकं काय बोलणार याची उत्सुकता. समृद्धी महामार्गावरती अपघात रोखण्यासाठी 1 जानेवारीपासून स्पीडगन. त्यामुळे वाहनांची वयोमर्यादा 120 किलोमीटर प्रतितासांवर येणार. उच्च शिक्षण संस्थांना UGC अनुदानासाठी NAAC मूल्यांकन बंधनकारक. विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय. 12वी आणि 10वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर. 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत तर 10वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान. अधिवेशन संपताच 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. राज्य सरकारचा निर्णय. नवी मुंबई सिडकोच्या 6 सहव्यवस्थापकीय संचालकपदी राजेश पाटील यांची नियुक्ती. मुंबई सीमाशुल्क विभागानं अवैध मार्गानं बाजारात आणलेले आणि जप्त केलेले 538 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले. गडचिरोली शहरातील निर्माणाधीन 2 मजली इमारत कोसळल्यानं 3 मजूर गंभीर जखमी. मार्केट लाईन परिसरातील दुर्घटना. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांचा 2 जानेवारीपासून विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा. मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवणार असल्याचं निवासी डॉक्टरांकडून स्पष्ट. औरंगाबाद पोलीस भरतीची मैदानी चाचणी. 2 जानेवारीपासून 39 पदांकरता 5725 उमेदवारांचे अर्ज दाखल. मुंबईतल्या दादर स्टेशनवर सापडली संशयित बॅग. संशयित आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटात वाद. भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर आरोप. हल्ल्यामध्ये भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव जखमी. मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई. पार्लेश्वर मंदिरासमोरचा रस्ता सजला. पार्ले महोत्सवात मुंबईकरांची गर्दी. पुणे बेंगळुरू महामार्गावरती भीषण अपघात. वारजे गावाजवळ ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा. कर्ज वाटपातील अनियमितता. बँक कामकाजातील गैरव्यवहारांची चौकशी होणार. सीबीडी ते तळोजा मेट्रोची आणखी एक चाचणी पूर्ण. रखडलेली नवी मुंबई मेट्रो येत्या 6 महिन्यात सुरू होण्याची शक्यता. सांगलीच्या आटपाडीमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा. संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गिळेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी. देहू संस्थान बाडोबाड आळंदी देवस्थानकडून सुद्धा मंदिरामध्ये मास्क वापरण्याचं आवाहन. परदेशामध्ये सुरू असलेल्या कोरोना लाटेमुळे खबरदारीचे उपाय. माजलगाव नगर परिषदेनं पाणी फिल्टरचं बिल थकवल्यानं महावितरणकडून वीज पुरवठा बंद. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठाही बंद. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. कामठीच्या खैरी शिवारामध्ये बनावट डिझेल कारखान्यावर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकली. मराठवाड्यात वर्षभरात तब्बल 997 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या. नव्या वर्षात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील 14 तहसील 7 प्रांत कार्यालय 1 अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात बायोमॅट्रिक हजेरी. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या सूचना. देशामध्ये 5G सेवा उपलब्ध होणाऱ्या शहरांचा पहिला टप्पा जाहीर. शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश.
ऑस्ट्रेलियातून 51,000 टन कापसाची आयात होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कापसाच्या दरात मोठी घसरण असताना आयातीचा निर्णय घेतल्याने शेतकरी संघटना नाराज। सोयाबीन आणि कापसाला योग्य हमी भाव द्या, राज्य सरकारचं केंद्राला पत्र। कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 5,00,000 सौर पंप मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तूर आयातीला वर्षभराची मुदतवाढ दिलेली मागे घ्या, किसान सभेची मागणी। 3.5 पेटापैकी एक असलेल्या बीडच्या राक्षस भुवन येथील शनि मंदिरामध्ये शनि महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अहमदनगरच्या माऊली सभागृहामध्ये कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धांचं उद्घाटन, स्पर्धेमध्ये 25 एकांकिका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना सिंधुदुर्गाच्या आरवली सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प साकारत श्रद्धांजली, वाळू शिल्पकार रविराज चितकर यांनी साकारलं वाळू शिल्प। केदारनाथवर बर्फाची चादर, हिमवर्षावामुळे पुनर्निर्माण कामावर परिणाम। तृतीय केदार तुंगनाथ सोबत मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपतामध्येही मोठा हिमवर्षाव। टीडीपीचं नेतृत्व चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र एन लोकेश नायडू यांच्याकडे जाण्याची शक्यता, टीडीपी पक्षाकडून युवकांचा आवाज, पदयात्रेची घोषणा। देशभरातील स्मार्टफोन्समध्ये 5G सेवेचा विस्तार होणार, 2023 टेलिकॉम कंपनीकडून 5G सेवेसाठी 1.5 लाख कोटींची गुंतवणूक होण्याचा अहवाल। 2021 ते 2022 कालावधीत हेल्मेट न घातल्याने तब्बल 47,000 दुचाकीस्वारांचा मृत्यू, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाचा अहवाल। नवी दिल्लीमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये परताव्याची 200% हमी देत तब्बल 500 कोटींची फसवणूक, एका अहवालातून माहिती समोर, दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल। भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो 2023 पर्यंत सुरू होणार, कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनची घोषणा। TCS कडून ख्रिसमस निमित्त 70% कर्मचाऱ्यांना 20% पगारवाढ, उर्वरित कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित पगारवाढ। आधारचा वापर करून नोव्हेंबर महिन्यामध्ये 28.75 कोटी EKYC व्यवहार, ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यामध्ये 22% वाढ। गायक अरिजित सिंगची 18 फेब्रुवारीला कोलकात्यात होणारी लाईव्ह कॉन्सर्ट रद्द, रंग दे तू मोहे गेरुआ या गाण्यातल्या गेरुआ शब्दावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला असल्यानं कॉन्सर्ट रद्द। युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणताही लढाऊ विमान आता महामार्गावर उतरवता येणार, आंध्र प्रदेशमध्ये हवाई दलाची चाचणी यशस्वी। ऋषभ पंतच्या अपघाताबद्दल आणि प्रकृतीबद्दल BCCIची माहिती, ऋषभ पंतच्या कपाळावर 2 जखमा, उजव्या गुडघ्याला, उजव्या मनगटाला, उजव्या घोट्याला दुखापत आणि पाठीला मार, ऋषभची प्रकृती स्थिर। भारतामध्ये ओमायक्रॉनचा XBB.1.5 व्हेरियंट गुजरातमध्ये आढळला, या व्हेरियंटचा भारतातला हा पहिलाच रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क। भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन मंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पानिपत डेपोकडून सत्कार। ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याचे जखमी अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, यावर रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेवची नाराजी, एखाद्या जखमी असलेल्या किंवा इजा झालेल्या व्यक्तीचा फोटो व्हिडिओ पोस्ट करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे, रितिकाची प्रतिक्रिया। अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी देहरादूनच्या हॉस्पिटलमध्ये घेतली ऋषभ पंतची भेट। रितेश आणि जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शित, रितेशने कुटुंबियांसोबत लुटला चित्रपटाचा आनंद, लातूर इथल्या कुटुंबियांसोबत पाहिला वेड चित्रपटाचा पहिला शो। आसाममध्ये पर्यटकांच्या गाडीचा गेंड्याकडून पाठलाग, मानस नॅशनल पार्क मधली घटना। अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत, शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, जान्हवी आणि शिखरचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वकील उपलब्ध नसल्यानं देशातील 63,00,000 खटले प्रलंबित, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची माहिती। 2023 सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता, सोन्याची किंमत प्रतितोळा 60,000 जाण्याचा तज्ञांचा अंदाज। चिनी फायटर जेटच्या आक्रमकतेमुळे अमेरिकन वायुदलाच्या विमानासोबत होणारी टक्कर टळली, RC-135 या अमेरिकी विमानाच्या अगदी नाकासमोर आणि फक्त 20 फूट अंतरावर चिनी फायटर जेट धोकादायक पद्धतीनं उडत असल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून जारी। झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी प्रतीक प्रकाशला अटक, हायवेवर कार चालवताना चोरांनी गोळ्या घालून रियाची हत्या केल्याचा केला होता बनाव, प्रकाशचा भाऊ संदीपलाही अटक। हिजबुलचा दहशतवादी आमिर खानच्या घरावर बुलडोझर, जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधलं आमिरचं घर केलं जमीनदोस्त, घराचा काही भाग सरकारी जमिनीवर असल्यानं कारवाई। ई कॉमर्स कंपनी अमेझॉनकडून ड्रोन डिलिव्हरीची सुरुवात, अमेरिकेतील काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू।
वर्षाच्या शेवटी मारुती सुझुकी कडून एस्प्रेसोच्या एक्स्ट्रा लिमिटेड एडिशनचं सादरीकरण, कारची डिझाईन आणि इंटेरियरमध्ये अनेक सुधारणा। भारतीय ट्रक निर्माती कंपनी आयशर मोटर्स लवकरच स्पेनमधील ईव्ही वाहन निर्मिती स्टॉकची 10% भागीदारी विकत घेणार। इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या मागणीमुळे आयशर मोटर्सचा करार। विवोचा बहुचर्चित X90 प्रो लवकरच जगभरात लॉन्च होणार। काही दिवसांपूर्वी चीनमध्ये फोनचं सादरीकरण करण्यात आलं। फोनमध्ये 12 GB रॅम असल्यानं टेकप्रेमींमध्ये उत्सुकता। नवीन वर्षाची सुरुवात अंतराळातील उल्कापातानं होणार। 2 ते 3 जानेवारी दरम्यान दिसू शकतं 2023 मधलं पहिलं उल्कापात। EH1 नावाच्या उल्कापिंडांचा भाग पृथ्वीकडे झुपावणार। चीनकडून शियान 10 या उपग्रहाचं प्रक्षेपण, अंतराळातील वातावरणाचं परीक्षण करण्यासाठी उपग्रहाचा उपयोग होणार। प्रसिद्ध वृत्तनिवेदिका बार्बरा वॉल्टर्स यांचं निधन। आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या NBC वरील द टॉक शो मुळे जगभरामध्ये मिळाली होती प्रसिद्धी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।